subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. या विमानतळ होत असताना ही जी बाउंड्री आहे नवी मुंबईची खूप मोठी होत आहे. गेले 5 वर्ष महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते. त्यांनी त्यांच्या हाताखाली जेव्हा कारभार होता त्यावेळी नव्या मुंबईमध्ये इतके अवैध धंदे नव्हते, पण 2-2.5 वर्षामध्ये नुसता सुळसुळाट झालेला आहे या नव्या मुंबईमध्ये. आपण उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदयांनी, पण ते गोलमाल उत्तर आहे आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं नमूद करायचं आहे. मी आता आपल्याला पत्र दिलेली आहेत त्यात सगळ्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, कोण अधिकारी किती दिवस तिथे राहिला आहे, कोण अधिकारी परत येण्याच्या लाईनवर आहे, हे सगळं मी आपल्याला दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे सांगताना मला अतिशय दुःख होतं की लोकांनी करोडो रुपयाची घरं आज तिथे टॉवरमध्ये घेतलेली आहेत आणि त्या नव्या मुंबईकरांची सुरक्षितता संपूर्ण वाऱ्यावर आहे. रसायनयुक्त भरलेले टँकर प्रत्येक गली गलीत प्रत्येक रस्त्यावरती आहे आणि 4 विधानसभा क्षेत्र हे नव्या मुंबई आयुक्तालयामध्ये येतात. एक पनवेल, एक उरण, एक बेलापूर आणि ऐरोळी. आणि अशा ह्या संपूर्ण विभागामध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार टँकर उभे असतात आणि ते रसायनयुक्त भरलेले असतात. आणि ह्या जो अधिकारी आहे आपला ट्रॉफिक अधिकारी, याच्या सगळ्या आशीर्वादानेच हे सगळे कारभार चालत असतात. सांगायचं उद्दिष्ट, एखादा टँकरचा जर रसायनयुक्त स्फोट झाला आणि जीवितहानी झाल्यानंतरच आपण धावाधाव करणार आहात का? मध्यंतरी मी आदरणीय आमचे त्यावेळी विरोधी पक्षनेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सगळी स्टोरी होऊन मी नवंबरची सांगितली होती. त्याचप्रमाणे मी त्यावेळेचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही सांगितलं होतं भेटून की कसा कसा कारभार चाललाय, गोमांस किती चाललंय, गुटखा किती चाललंय, लाल चंदन चोरी किती चाललंय, डिझेल इथून अलिबागला जातं आमच्या इथून उलव्यातून. मी सांगितल्यानंतर जून नंतर या 3 महिन्यात अनेक कारवाई केल्या, कारण त्यांना माहिती आहे जर सभागृहात प्रश्न घेतला तर ह्याच्यावरती. त्यावेळी विरोधी पक्षनेते असणारे आमचे देवेंद्रजी यांनी सुद्धा गृहमंत्र्यांना पत्र दिलं की ताबडतोब मंदाताई सांगते त्याच्यावर कारवाई करा, पण 3 महिने दादा कुठलीच कारवाई का, एक सुई सुद्धा आली नाही. काल आपण सांगितलं की 4 पदरी रोड झाला पाहिजे, हायवे पुन्हा हायवे, पण दादा त्याच्या ट्रॉफिकचं मागचं कारण वेगळं पण आहे. हे जे टँकर ह्या ज्या गाड्या येतात हे लक्ष्मी दर्शनासाठी कुठे कुठे ब्रिज खाली थांबवलं जातात आणि त्यामुळे ती ट्रॉफिक संध्याकाळची वाढते. तुम्ही जर संध्याकाळी त्या रोडनी गेलात ना, वाशीच्या खालीच्या रोडनी, तर सगळीकडे तुम्हाला ट्रॉफिक. आणि तिथल्या कोण नेते आहेत, कोणाच्या आशीर्वादाने हे अधिकारी अवैध धंदे करतात आहेत, हे सगळी माहिती मला वाटतं देवेंद्रजी ते घेतील, त्याबद्दल काही वादच नाही, कारण त्यांनी गेले 5 वर्ष काम केलेलं आहे गृह खात्यामध्ये. आणि साहेब, एखादा आमदार जेव्हा सांगतो तेव्हा तो सत्य परिस्थिती त्या विभागाची सांगत असतो. गेल्या 2.5 वर्षामध्ये या पोलीस कमिशनर असतील, अधिकारी असतील, सत्ता नसताना जो आम्हाला त्रास दिलेला आहे, जो आम्हाला कुठल्या कार्यक्रमाला परवानगी मागितली तरी ट्रॉफिकचा बहाना केलेला आहे, ट्रॉफिक नसताना. आणि आता ट्रॉफिक नाही का वाटत? आज गलोगलीमध्ये तुम्ही साहेब जर गेलात तर तुम्ही येताना त्यावेळी ती गाडी पार्किंग सगळ्या बाजूला केल्या जातात, रस्ते स्वच्छ केले जातात, खड्डे बुजवले जातात. मला तर वाटतं तुम्ही नेहमीच नवा मुंबईत कार्यक्रमाला यावं, तर आमच्या गली गलीतले रस्ते तरी नीट होतील. दुसरी गोष्ट आहे साहेब, दारू आहे, जुगार आहे, मटका आहे, रास रोसपणे झालेला आहे आणि त्याच्यामुळे आज हे जे अधिकारी आहेत हे एकदम मस्तावलेले आहेत जवळजवळ. तुम्ही सांगा दादा की 4-4 वेळा नवी मुंबईत त्यांना का पाहिजे? एक एक अधिकारी 6-7 वर्ष नवी मुंबईत का? गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, बीड, उस्मानाबाद इथे लोकांची गरज नाही असल्या चांगल्या लोकांची? 3-3, 4-4 वेळा हे अधिकारी आणि आता लाईन लावून ठेवले. मी आता तुम्हाला साहेब सगळी यादी दिलीय, आतमध्ये नावं दिलेत की कोण अधिकारी आता लाईन मध्ये आणि कोण अधिकारी 6-7 वर्ष बसलेत. या लोकांना खरोखरच ताबडतोब साहेब तुम्ही आठवलं पाहिजे, जेणेकरून नवी मुंबई वाचली पाहिजे. श्रीमंत लोकांची नवी मुंबई नाही, तिथे मिडल क्लासची लोक राहतात आणि त्या मिडल क्लासच्या लोकांच्या गल्लीमध्येच हे टँकर लावले जातात आहेत साहेब. त्यामुळे आपण ही खूप, मला आता फक्त तुम्हाला एकच, घरपोडी पेट्रोलियम बंद आहे, घरपोड्या होत आहेत,
आताच एक दीड महिन्यापूर्वी घरफोडी झाली, कुठलंच उत्तर नाही. 3-2 महिने झाले मी स्वतः आयुक्ताला फोन करते, ईसीपी डीसीपीला, काहीच नाही. घरफोडी, चेन चोरी, कालच एक म्हातारा महिलेची चेन खेचून नेली. अनेक चोऱ्या घडतात. एवढं मोठं शहर आहे, या शहरामध्ये तसं पाहिलं तर कर्मचारी संख्या कमी आणि अधिकारी, एकेका जागेवर 5 अधिकाऱ्यांची गरज आहे, तिथे 10-10 अधिकारी आहेत. हा विचारते ना, मला सांगून द्या ना, मला कळतं ना काय बोलायचं की नाही बोलायचं. ते प्रश्न विचारणार आहेत. एका पोलीस स्टेशनला साहेब 5 अधिकाऱ्यांची गरज आहे, तिथे 10-10 अधिकारी येऊन बसलेत. लोकसंख्या कमी आहे, त्याच्यामुळे ते बिचारे क्राईम किती वेळा, ते IPL ची मॅच असली ते कर्मचारी दिवस दिवसभर रोडवर. आणि हे प्रश्न विचारते मी, आता प्रश्नच विचारते. यांची ऑफिस जाऊन बघा साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ऑफिस नाही, असे यांची ऑफिस आहेत. बिल्डरांकडनं बनवून गेले, एसी ऑफिस मधून आलत नाही, 6-6 वर्षे होऊन बसतात एकाच ठिकाणी. का आम्हाला काय बोलायचा अधिकार नाही आहे का? स्पेसिफिक प्रश्न विचारा. विचारते विचारते. आमच्याकडे जो ट्रॉफिक अधिकारी आहे, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, त्याच्या मालमत्तेची चौकशी होऊन त्याला ताबडतोब निलंबित करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की 3-3, 4-4 वेळा जे अधिकारी तिथे आलेले आहेत, कोणाचे नातलग आहेत, कोणाचे गाववाले आहेत, या 3-3, 4-4 वेळा ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना ताबडतोब यांची बदली करणार का? आणि नवी मुंबई मोठे वाढणारे शहर आहे, याला एक चांगला अधिकारी कमिशनर आणि अधिकारी हे आपण लवकरात लवकर देणार का? माननीय अध्यक्ष महोदय, मंदाताई म्हात्रेंनी नवी मुंबईच्या संदर्भात काही विषय उपस्थित केले आहेत. मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता असताना देखील त्या वारंवार नवी मुंबईतल्या जे काही गैरकारभार आहे या संदर्भात माझ्याकडे येत होत्या. आणि मी त्यांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की पहिले तर आपण ज्यांच्याबद्दल तक्रार केलेली आहे त्यांची जी काही योग्य चौकशी आहे ती निश्चितपणे आम्ही करू. आणि त्या चौकशीमध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल, कुणालाही आपण त्या ठिकाणी स्पेअर करणार नाहीत. नवी मुंबई हे एक महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, इथली कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि म्हणून आपण जे या ठिकाणी पॉईंट आऊट केलं की 30-30 मंडळी त्या ठिकाणी येतात, वर्षानुवर्ष राहतात, मी आपल्याला आश्वस्त करतो की याचा पूर्ण आढावा मी घेईन. आणि 30-30 मंडळी त्या ठिकाणी येऊ नये, एकाच ठिकाणी लोक जास्त काळ राहू नये, अशा प्रकारचा निर्णय नवी मुंबईच्या संदर्भात यापुढे निश्चितपणे घेण्यात येईल. आत्ताही जी मंडळी त्या ठिकाणी आहेत त्यांच्याही कामाचा आढावा घेण्यात येईल. आणि हे जे काही आपण सांगितलं आहे जुगार मटका वगैरे, या संदर्भात जर कुठे आढळलं तर सिनियर अधिकाऱ्याला दोषी धरलं जाईल, ज्युनियर अधिकाऱ्याला नाही, सिनियर अधिकाऱ्याला दोषी धरलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री महोदय, इथं झालंय काय, नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्रामध्ये जी जी शहरं खूप मोठी डेव्हलप झालेली आहेत तिथं जेवढ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि खालचा स्टाफ असायला पाहिजे तेवढा आता नाहीये, तो कमी पडतोय. तर इथं देखील नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत, तर तातडीनं आपण पोलीस भरती त्या ठिकाणी करणार का, ज्याचा राज्याला सगळीकडेच उपयोग होईल. आणि दुसरं, मगाशी सन्माननीय सदस्य मंदाताईंनी जे सांगितलं की या नवी मुंबईच्या परिसरामध्ये अटक केलेले गुन्हेगार, उपमुख्यमंत्री महोदय, महिन्याभरामध्ये ते सुटतात जामिनावर आणि पुन्हा तेच गुन्हे करतात आणि पुन्हा तेच दहशत वाढवतात. अजून तर आपलं पलीकडचं आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या ठिकाणी व्हायचंय, ते काम चाललेलं आहे, ते झाल्यानंतर तर अजून तिथं परिस्थिती खूप वेगळी घडणार आहे. आणि त्याच्यामुळं हेच गुन्हेगार पुन्हा सुटून पुन्हा गुन्हे करतायत, तिथं दहशत माजवत आहेत आणि तिथं प्रचंड पैशाचा व्यवहार तिथं होत आहे असं साधारण निदर्शनास आलेलं आहे. तर अशा लोकांच्यावर आपण मोका लावण्याच्या संदर्भातला निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये आपण 7,000 पोलिसांच्या भरतीचे आदेश दिलेले आहेत, त्याची प्रक्रिया आपण तात्काळ करतो आहे. अजून 7,000
या संदर्भात मी प्रोसेस करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती करून आपण ही जी काही तफावत आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जे वारंवार गुन्हे करतायत यांच्यावर आपले जे स्पेशल ऍक्ट्स आहेत त्या ऍक्टच्या अंतर्गत आपण जसं सांगितलं जिथे मुका लागत असेल तिथे मुका, जिथे एमपीडीए लागत असेल. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.